हे कोणाही पक्षाचा प्रतिनिधी असण्याच्या पहिले आशिष देशमुख हा शेतकरी आहे. शेतकरी आज अडचणीत आहे आणि शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या मुख्यमंत्र्यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून आम्ही कलेक्टर कमिशनरांच्या माध्यमातून पाठवत आहे. अपेक्षा हीच आहे की मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत असलेला सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी याला हेक्टरी अनुदान सरकारच्या तर्फे तातडीने मिळेल. पुष्कळशा शेतकऱ्यांना त्यानिमित्ताने पीक विम्याच्या असतील, कर्जमाफीच्या असतील, या सर्व अडचणीला सामोरे जात असताना शेतकऱ्यांकडून अपेक्षा तरी कोणाकडून करावी? शेवटी आई देखील रडल्याशिवाय दूध पाजत नाही. सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या ह्या सर्व मागण्या मान्य कराव्या असं त्यानिमित्ताने निवेदन आम्ही दिलेलं आहे.